विधानसभा निवडणुकीला मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन त्यांनी माघार जरी घेतली असले तरी त्यांचा असलेला प्रभाव या मुद्द्याकडे महायुतीचं नेतृत्व म्हणून तुम्ही कसं बघता बघा आमची भूमिका स्पष्ट होती कालही आजही उद्या आम्ही म्हणालो मराठा समाजाला न्याय दिला पाहिजे आरक्षण दिलं पाहिजे पण ओबीसी किंवा अन्य समाजाचं आरक्षण कमी करून नाही आणि आम्ही विशेष अधिवेशन घेतलं आरक्षण दहा टक्के दिलं त्याचा फायदा मराठा समाज घेतो आहे कुणबी प्रमाणपत्र मराठवाड्यात मिळत नव्हती हो ती आम्ही जशी शिंदे कमिटी गठीत केली ती कुणबी प्रमाणपत्र देऊ लागली आम्ही त्याच्यामध्ये पाच हजार लोकं जे सिलेक्शन झालं होतं पण त्यांना अपॉइंटमेंट नव्हती हो सुप्रीम कोर्टाने रद्द केल्यानंतर त्यांना आम्ही अपॉइंटमेंट दिली देवेंद्रजींनी आरक्षण दिलं होतं हायकोर्टात टिकवलं होतं सुप्रीम कोर्टात सरकार बदलल्यानंतर टिकवू शकले नाही त्यांचं अपयश आहे ते आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं या मराठा समाजाला सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्डनेस प्रू करा ते आम्ही मागासवर्ग आयोगाचं पुनर्गठन केलं आणि तो, के तो इम्पिरिकल डेटा कलेक्ट केला आणि मराठा समाज सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड आहे आम्ही प्रूव केलं आणि त्याच्या आधारा दहा टक्के दिलं ज्यांनी द्यायला पाहिजे होतं त्यांनी आतापर्यंत फक्त मराठा समाजाचा वापर केला आणि त्यांना वंचित ठेवलं मराठा समाजाला माझं कळकळीचं आव्हान आहे की तुम्ही देणारे कोण आहेत आणि फक्त तुमच्या मतांवर राजकारण करणारे कोण आहेत याचा थोडासा आपण विचार केला पाहिजे येत्या काळामध्ये तुम्ही असं गृहित धरा की समजा तुमचं सरकार आहे तर मराठा समाजाची जी सातत्यानं मागणी आहे विशेषतः मनोज जरांगींची की आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण दिलं पाहिजे त्या मागणीच्या दृष्टीनं तुम्ही बघा कायद्यामध्ये बसणारं आणि कायद्याच्या आधारावर टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे आणि मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका आमची आहे